मित्रांनो, सध्या आपण आहोत बारामती येथे कृषी प्रदर्शनामध्ये. मित्रांनो, आता आपण पाहत आहात की या ठिकाणी कारल्याचं एक वाहन आहे, पूर्ण त्याला सध्या मंडप बनवलेला आहे. दोन्ही साईडनं मंडपवर हा कारल्याचा वेल सोडलेला आहे. साधारणतः या कारल्याचा वाहन आहे 70-80 ईस्ट वेस्ट सीड इंटरनॅशनल यांचा वेल. मजबूत जोमदार वाडीचे असतात. फळ आकर्षक, गर्द हिरवा रंग, काटेरी, लांब. फळाची लांबी सरासरी 24 ते 26 सेंटीमीटर. फळाचे वजन 140 ते 160 ग्रॅम. पहिली तोडणी बियाणे लागवडीनंतर 50 ते 55 दिवसात करता येते. भुरी रोगास प्रतिकारक्षम. हाही कारल्याचा समान आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता 70-85 सरासरी 150 ते 80 ग्रामचं फळ असते. 55 दिवसामध्ये पहिली तोडणी करता येते. कारले पाली. कारली माया वेल मजबूत जोमदार वाडीचे चमकदार पांढरा रंग. फळाची लांबी सरासरी 24 ते 28 सेंटीमीटर. फळाचे वजन 120 ते 140 ग्रॅम. 50 ते 55 दिवसामध्ये पहिली तोडणी करू शकतो. कारले 24-29 ईस्ट वेस्ट सीड इंटरनॅशनल. कारले आलिया वेल मजबूत जुन दरवाडीचे गर्द हिरवा रंग. मध्यम चोपडे चमकदार. मध्यम लांब सरासरी 12 ते 24 सेंटीमीटर. सरासरी 100 ते 120 ग्रॅम वजन भरते. बियाणे लागवडीनंतर 50 दिवसामध्ये पहिला तोडा करू शकता. हे उलटे लोक कसे कसं कसं कारले EV-071 ही कार न केलेलं बरं ना. मित्रांनो, वाहन आहे दोडका ईस्ट वेस्ट सीड इंटरनॅशनल. वेळ भरपूर फांद्या जोमदार वाडीचे आकर्षक हिरवा रंग. 35 ते 40 सेंटीमीटर लांब. सरासरी 160 ते 200 ग्रॅम दोडका भरतो. बियाणे लागवडीनंतर 45 ते 50 दिवसात पहिली तोडा करू शकता. दोडका नवीन 978. भरपूर फांद्या जोमदार वाडीचे फिकट हिरवा रंग. 45 ते 45 सेंटीमीटर लांब. सरासरी 180 ते 200 ग्रॅम. तोडणी 45 ते 50 दिवसात. विषाणूजन्य रोगास प्रतिकारक्षम. केवढा आहे इनका ऑल प्रॉमिस सिजेंटा प्रोडक्ट.
सांगता माहिती, ये सिजेंटा इंडिया का कलर्ड कॉलीफ्लावर है। ये दो वेरायटी है, एक का नाम है कैरोटीना, जो कि इसके लगाने का जो समय है वो है अक्टूबर नवंबर, और इसकी जो कटाई होती है वो 70 से 75 दिन में होती है, और इसके जो फूल का वजन है वो 1.5 किलो से 2 किलो होता है। दूसरी वेरायटी है वैलेंटीना। वैलेंटीना इसका भी लगाने का समय जो है वो अक्टूबर नवंबर है, और इसका जो एवरेज वेट आता है कट का वो आता है 1.5 से 2 किलो। मित्रांनो, पाहता की आपण सिजेंटा कंपनीचे सीड्स आहेत, फ्लावर आहेत येलो कलरचे, वर्तुळाकार घुमट आकाराचे घट्ट फळ लागवडीनंतर 60-65 दिवसांनी पक्व होते, आपण पाहू शकता। कोणती व्हरायटी आहे? रोमन। सांगा माहिती थोडीशी। ही रोमन व्हरायटी आहे, म्हणजे एकदम टणक आहे, दूरच्या वाहतुकीसाठी चांगली आहे, गुच्छामध्ये फळ लागतात आणि साधारणतः 80 ते 120 ग्रॅमचं एक फळ असतं। निमॅटोड जो रोग असतो मुळ्यामध्ये येणारा, गाठी गाठी, त्या रोगाची अतिशय सहनशील व्हरायटी आहे, दूरच्या वाहतुकीसाठी चांगली आणि व्यापाराची चांगली पसंती या व्हरायटीला आहे। मित्रांनो, रोमन व्हरायटी आहे, टणक फळ जास्त काळ टिकून राहते, वर्तुळाकार मध्यम आकाराच्या 80 ते 110 ग्रॅम वरते, झुपक्यामध्ये उत्तम फळ लागतात, दूरवरच्या वाहतुकीसाठी उपयुक्त, भरपूर उत्पन्न देण्यासाठी क्षमता, झाडांची वाढ जोमदार होते, नेमॅटोडच्या प्रति सहनशीलता। देवसेना 88 मिरची। तर मित्रांनो, फळ्याचा रंग मध्यम फिकट हिरवा लाल, फळाची लांबी 14-15 सेंटीमीटर, फळाचा घेर सरासरी 1 सेंटीमीटर असतो, फळाचे वजन 7.4 ग्रॅम असते, रोगांचा प्रति मध्यम प्रतिकार क्षमता, काढणीच्या वेळी फळाची लांबी 1 सम। हे देवसेना व्हरायटी आपली सिंजेंटाची, हे आपलं रेग्युलरमध्ये चालते, म्हणजे पोपटी कलर आहे, जरा थोडी कमी तिकट आहे, म्हणजे पुणे मुंबई मार्केटसारखे चालते, त्यानंतर 10-41 आहे, 10-41 म्हणजे जरा तिकट, म्हणजे आपलं लोकल मार्केट असेल की जिथं आपण खेडेगावात जास्ती प्रमाणात चालतो, त्यानंतर ही 55-31 रेग्युलर सगळ्या एरियात चालणार आहे मिरची, ही लाल पण करून विकल्या जाते, चांगला कलर आहे लाल, त्यानंतर ही आकाश ही उलटी मिरची आहे, आकाशाचं तोंड असतो, अतिशय तिकट मिरची। कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट? सिंजेंटा कंपनीचं प्रोडक्ट। नमस्कार, मी रोहित पोरे, सिंजेंटाचा प्रतिनिधी। आज जे आपण उभा आहोत हा सुपर क्वीनचा प्लॉट आहे, एक आपली फेमस व्हरायटी जशी शुगर क्वीन आहे त्याचप्रमाणे सुपर क्वीन सिंजेंटा लॉन्च केलेली आहे। या जर व्हरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ज्या मार्केटमध्ये मोठी फळ चालतात त्या मार्केटसाठीची ही सुपर क्वीन स्पेशल व्हरायटी आहे, जिचं वजन 5 ते 6 किलोपर्यंत जातं आराम, प्रत्येक वेळेला साधारणतः 2 फळ येतात, त्याचा पूर्ण परिपक्वताचा जो दिवस आहे तो बियाणापासून ते फळापर्यंतचा 75 ते 80 दिवसामध्ये फळ परिपक्व होऊन जातं, त्याचप्रमाणे हिची कोडी उत्तम आहे, त्याचप्रमाणे क्रिस्पीनेस आणि घट्टपणा यामुळे लांबच्या मार्केटसुद्धा साठी पाठवू शकतो, धन्यवाद। आणि त्याचप्रमाणे आपण शुगर क्वीन बघू शकता इथं, ज्या शुगर क्वीनमधलं वैशिष्ट्य म्हणजे जगा आपल्या भारतातली सगळ्यात फेमस व्हरायटी, प्रत्येक व्यापाऱ्याची आणि प्रत्येक ग्राहकाची जी मागणी असती ज्याची गोडी साधारणतः 13 ते 14% येते, प्लस ॲज एक्सपोर्टसाठी म्हणा तर सगळ्यात फेमस व्हरायटी म्हणून शुगर क्वीनला ओळखलं जातं, धन्यवाद। शेतीगुरुज यूट्यूब चॅनल, शेतीगुरुज यूट्यूब चॅनल। नमस्कार, मी रोहित पोळ।
मित्रांनो, ही जी आपण व्हरायटी पाहत आहात ही शुगर क्वीन ही आहे. फळाचा रंग गडद व आकर्षित सर्वोत्कृष्ट दर्जाचे फळ 80 दिवसात परिपक्वता अधिक एक ग्रेड फळे वाहतुकीसाठी उत्तम बियाण्यांचा दर 350 ग्रॅम ग्रॅम एकर अंतर 3.5 ते 5 किंवा 5x9 फूट फीक 25 ते 30 टन एकरात सरावानुसार लाल गर अतिशय गोड आणि कुरकुरीत फळ. कॅमेरा दिसते का मोबाईल दिसतो?